आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. शिरोळ तालुक्यातल्या दत्वाडमध्ये लाखो रुपयाला महिलांना फसवलं. उच्चस्तरीय चौकशीची मागणी. लाखाचा 2 लाख करून देण्याचं दाखवलं होतं आमिष. शिरोळ तालुक्यातल्या दत्वाडमध्ये मोठा आर्थिक घोटाळा झाला आहे. आजची सगळ्यात मोठी बातमी शिरोळ तालुक्यातल्या महिलांची आर्थिक फसवणूक केली आहे. शिरोळ तालुक्यातल्या दत्वाड येथील महिलांना फूस लावून त्यांची आर्थिक फसवणूक केली गेली आहे. गरीब कष्टकरी आणि श्रमिक महिलांना लाखाला 2 लाख मिळतील असं सांगून फसवण्यात आलं आहे. जवळपास 40 लाख रुपये घेऊन दानवाडची एक महिला फरार झाली आहे. संगीता रावसाहेब संपात राहणार दत्वाड. आमचे म्हणजे असेच आमच्यावर हे फसवणीचा गुन्हा झालेला आहे. कोणी केली ती फसवणूक तुमची? सुनीता शिवानंद बेंडाळे. काय केले तुमच्यावरती तिनं? ती म्हणाली शेअर मार्केटात गुंतवा पैसे, तुमचे डबल करून पैसे तुम्हाला मी देतो. म्हणून त्याबद्दल आमच्याकडनं सगळ्या महिलांच्याकडनं पैसे त्यांनी घेतले. तुमच्याकडनं किती घेतले? माझ्याकडनं 8 लाख. एकदम 2 लाख दिलो, एकदम 2 लाख दिलो. मग 4 लाख झाले. चिकुडीचा 30,000 रुपये काढून दिलो. आणि तर मागणं शेत विकलेलं पैसे 4 लाख रुपये तिला दिलो. एवढी फसवणूक करेतोपर्यंत तुम्ही कोणाचं मार्गदर्शन घेतलं नाही काय? कोणाचं त्यांनी नाहीच घेतलं. आमच्या महिलाच होत्या. आमच्या बायका महिला नाही म्हटलं तर आमच्या 20 बायका होत्या. महिलांच्यातनच असं हे झालेलं होते. किती वर्ष झालं या पैसे मागताय तुम्ही आतापर्यंत? आता हे 4 वर्ष झाले. आता काय सध्या परिस्थिती आहे तुमची? आता तरी त्यांच्या आम्ही घरी गेलो तरी सुद्धा त्यांनी म्हटलं कोर्टात गेल्या तुम्ही कोर्टात जावा. मग मी म्हटलं आमाशनी कोर्ट म्हटलं आमाशनी काय माहित नाही. आम्ही शेती दररोज राबून खाणार आणि काय तर करा तेवढं मिटवून टाका आणि आमचं पैसे आम्हाला परत मिळू देत. म्हणून आम्ही त्यांच्या वडिलांच्या परत आम्ही गेलो तरी सुद्धा त्यांनी म्हणाले तुमचं कोर्टातच गेलंय, तुम्ही कोर्टाकडनंच तुम्ही न्याय मागायला आमच्याकडे या त्यांनी म्हटले. मग तरी बी आम्ही अडाणी म्हणून आमची आई मालक आमचं जाऊन तरी सुद्धा 2 दिवस तिथं बसलो आम्ही तिथं दानवाडात. तरी सुद्धा उपाशीला बसलं तरी सुद्धा त्यांचा दाद नाही. त्यांच्या बहिणीला माझ्या हजर करतो म्हणून त्यांचा भाऊ मला सांगितला तरी सुद्धा त्यांनी 28 तारखेला हजर झालेली नव्हती ती. आता तुमची केस कोर्टामध्ये तुम्ही वकील पण ठेवलेला आहे? वकील बी ठेवले. म्हणजे पोलीस स्टेशनने तुमच्या पुरतीच तेवढी केस पोलीस स्टेशन मध्ये घातली आणि बाकीच्या महिला आजही उघड्यावरती आहेत, त्यांना न्याय मिळायला तयार नाही. मिळाला नाही आमाशनी अजूनपर्यंत न्याय मिळाला नाही. अशा किती बायका महिला या दत्वाडमध्ये आहेत? अजून 9 जण आम्ही आहे, मला धरून 9 जण आहे. तुमची कोर्टात गेली सोडा तो विषय. 8 जण आहे. 8 महिलांच्यावरती असाच अन्याय झालेला आहे आणि त्यात असाच आमच्या तोंड दाबून बुक्क्याचा मार पगार बसले बसलेला आहे. कोणी फसवले म्हणायचं तुम्हाला हे? येत्यात तुमचं कुठलं देईल ते भिकारी म्हणून फिरेल, तुमचं कुठलं पैसे देणार? मग मी म्हटलं आमची राबलेली मैगत आहे का नाही ते तुम्ही द्या, नसेल तर तुमच्या बहिणीला तिथं हजर करा. तरी सुद्धा त्यांनी करीन. आता कोर्टामध्ये तुमची केस आहे, न्यायालयात काय निकाल होईल तो होईल, वेळ लागेल तो भाग वेगळा. हा ह्या बायकांचा तर तुम्ही द्या असंच म्हणायचं. गरीब बायका आहेत आमच्या, ह्यांचा न्याय मिळावा म्हणून ह्यासाठी मी लढावलोय. तरी सुद्धा नाही तर हे मिळणार. आता या बायकांच्यासाठी तुम्ही कुठं पण जाणार आहे? आता मस्त सगळीकडे मग कोल्हापूरला गेले, मुंबई ह्याला कुर्नवाडला गेलं तरी सुद्धा नाही तर अजूनपर्यंत बी काय झालं नाही. न्याय द्यायला तयार नाही. आणि गावात तुमच्या महिला मंडळ किंवा महिला सदस्य वगैरे त्यांच्याकडे कधी गेलाय? मी नाही, आताच गेलोय. कधी गेलाय? तिथं गेलो तंटामुक्तीत घातलं होतं, त्यांनी आले नाहीत. मग हे उत्तम नागले ते हे उत्तम दादा इथले दत्वाडचे काय म्हणाले 8 लाख देतो मुकसून घ्या. 8 लाखात काय आमचं मुकसत नाही. आम्ही असं काय द्यायचं आहे ते म्हटलं निर्णय करून आम्ही तुम्ही द्या म्हटलं. मग त्याबद्दल आम्ही नाही तर तिथं आम्ही काय गेलो नाही तंटामुक्तीत. आणि परत 8 लाख रुपये त्यांनी देतो म्हणत होते. मग तात्या बी म्हणाले तुमचा विरोध आहे आमचा विरोध आहे, 10 लाख रुपये द्या जवा. कोण तात्या? कोण तात्या? बंडामाने तात्या. बंडामाने सुद्धा या प्रकरणामध्ये आहेत. त्यांनी सुद्धा समजोता घालण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा त्यांनी ऐकलं नाही त्यांची गोष्ट. ते उत्तम आणि त्याचा भाऊ काय म्हणाला जाऊन येतो मी म्हटले. त्यांनी दुसऱ्या दिवशी आलंच नाहीत. मग त्यांनी आलं नाहीत म्हटल्यावर मग आम्ही कोर्ट घातलो ह्याच्यात कोर्टात. सध्या तुमची कोर्टामध्ये केस चालू आहे. न्याय काय न्यायालय काय न्याय देईल ते तुम्हाला मान्य असणार आहे. मात्र महिलांना न्याय मिळाला पाहिजे ही तुमची एक इच्छा आहे. महिलांना दत्वाड येथील एका महिलेला दानवाडच्या महिलेनं संपर्क साधला आणि याचा परिणाम दत्वाडच्या महिलेनं भरोसा ठेवून जवळपास 8.5 लाख रुपये दुप्पट रक्कम होते म्हणून दिले. कष्टाचे श्रमाचे पैसे या महिलेने दानवाडच्या महिलेला देऊन टाकले असं तिचं मत आहे. माझं नाव उषा अण्णासाहेब पवार, मी दत्वाडची आहे. आणि मी नंतर बोपे मॅडम म्हणून आहेत त्यांना मी नंतर माझ्याकडे त्यांनी म्हणाले की तुम्ही मावशीकडे पैसे द्या आणि तुम्हाला नंतर मी डबल करून देतो आणि शेअर मार्केटला लावतो. आणि शेअर मार्केटमध्ये
तिने सांगितले की तुमचे डबल पैसे होत्यात आणि तुमच्या नावावर शेती घेतो, सोन्याचा गोळा घेतो आणि तुम्हाला देतो, तुमचे पैसे अजिबात एक रुपये बुडणार नाही असे सांगितले मला. मग नंतर मी तिला पैसे दिले. मग पैसे दिल्यानंतर थोड्या दिवसांनी म्हटलं मला गरज आहे पैशाची, मला पैसे दे. म्हणताना नाही नाही वाई असं केली. मग मी आमच्या राणीला सांगितलं वय ती पैसे दे ना काय करायचं. तर मग सगळेजण मिळून आम्ही महिला गेलं तिच्या घरला. तर ती गाव सोडून पळून गेली. गावसून पळून गेल्यानंतर आम्ही तिला विचारलं, जाऊन हुडकून काढलं, अटक केलं. तरी पण ती एक महिन्यावर अटक झाली आणि पर निघून गेली. आणि मग आता मग मी ह्या महिलांना म्हटलं बाईनो ही पैसे दे ना, तर आता काय करायचं. तर मी म्हटलं सरकारांच्याकडे जाऊया आणि विचारून बघतो. मग मी धाकट्यापणामशने विचारलं बाबा आम्ही कसं करावं, चुकलंय आम्ही आणि आता काय करावं. पण ते बाबा म्हणाले तुम्ही सगळ्या महिलांना घेऊन या मावशी सांगतो. मग सांगितलं मी सगळ्यांना घेऊन गेलो तिथं. मी गेल्यानंतर त्यांनी म्हणाले की तुम्ही नोटरी करून घ्या. नोटरी करायचं त्यांना माझं सगळं गुंडगोळ करून ठेवलं, सगळ्यांचं पैसे लिहिले. आता मी काय करू, मला न्याय द्या तुम्ही, ही माझी इच्छा आहे. सगळ्या महिला अडाणी येतात, त्याचा फायदा तिने घेतली. या एका महिलेच्या पाठोपाठ अनेक महिलांनी येथे पैसे गुंतवले. त्यांना सांगण्यात आलं शेअर मार्केट मध्ये तुमचा पैसा जातोय आणि दाम दुप्पट होऊन लवकरच बाहेर येतोय. त्यामुळं दत्तवाड मधल्या आणखीन काही महिला यात फसल्या गेल्या. शेवंत सकाराम पवार, गाव कुठलं? दत्तवाड. तुम्ही पण ह्या शेअर मार्केट मध्ये पैसे गुंतवले? गुंतवले. म्हणजे तुमची फसवणूक झाली? फसवणूक. किती झाले? 70,000 माझा आहे, सोन्याचं 45,000 आहे. म्हणजे 1,15,000 रुपये तुम्ही गुंतवले आणि ते पैसे तुम्हाला मिळाले तयार नाही. कशा पद्धतीने गुंतवले काय सांगाल? देतो म्हटली वा, शेअर मार्केट खेळाले डबल करून देतो तुम्हाला. आणि तुम्ही बँकेत कशा बँकेत ठेवायला चाललो तो मला आणि बोलवून नेली द्यायला तिकडे. काय कर तसं सांगा. किती दिवस झाले गुंतवून? 4 वर्ष झाली. तुम्ही गावातल्या कुठल्या पंचांना सदस्यांना तंटामुक्तीमध्ये? तंटामुक्तीत काय गेलो नाही खरं, घातलं ह्याच्याकडे गेलत सगळ्यांच्या पोलीस स्टेशनकडे गेलत. तिथेही दाद मिळाली नाही तुम्हाला? मिळाली नाही. काय म्हटले तिथं? तंटामुक्तीत गेलत. कोणच दाद घेण्यात, कोणच दादच घेण्यात, जायचं बसायचं आणि याचं एवढंच चाललंय. 4 वर्ष झालं आणि त्यांचं त्यांनी सगळे हसत्यात, गावातली माणसांनी हसत्यात. तुम्हाला कोण हिंगलत्यात काय म्हणून? काय करतात म्हणजे तुम्हाला कोण न्याय देणार आहे असं म्हणायचं? न्याय तुम्हाला कोण देणार आहे? तुमचं काय पैसे मिळतात काय? तुमचं बुडत्यात बुडत्यात अशी पद्धत आतापर्यंत चालली. काय इच्छा आहे तुमची आता? आता पैसे मिळावं एवढंच इच्छा आहे बघा. म्हणजे महागाईच्या दिवसामध्ये पैसा आता खिशामध्ये नाही आहे. इकडं तर पैसे डबल होतात म्हणून देऊन सोडला शेअर मार्केटला आणि आज तर पैसे नाही तुमच्याकडे. आता उजडाय गेलो बघा कामाला. म्हणजे एवढे पैसे असून देखील दुसऱ्याच्या रानामध्ये कामाला जायची पाळी आली. पोट पाणी चालत नाही आणि आता सध्या काम बी नाही. ठीक आहे. अनेक महिला फसल्या. कुणी गाय म्हैस विकली, कुणी सोनं नाणं विकलं, कुणी बचत गटाचे पैसे काढले, तर कुणी रानमाळ विकलं आणि पैने पै कमावलेला पैसा दाम दुपटीच्या आशेनं दानवारच्या महिलेला दिला. असंच मत यांचं आहे. शाकीराम अवलाली मुल्ला उन्ही की जे हमार घरको आय आणि तुम्हाला ह्यू की कारण तुम्ही गरीब आहे, तुम्हार बच्चे नन्हे नन्हे, तुम्हार लडक्यां शादी को डबल होते तो होता का पैसे आणि तुम्हाला मी डबल करको देतो आणि देव काढको म्हणजे आणि मी गटामे बटे गटामेशी मी कर्जा काढको सुन्ना रखो उशी पैसे दिशी मी आणि छैली बिकई भैंस बिकायची बी हमारे मालक को माल नाही सो मी उशी पैसे दि तुम्हाला डबल करको तुम्हारा लडक्यां शादी को मी तुम्हाला पैसे देतो आणि तुम्ही गरीब आहे देते जाओ आणि घर मी राहते तो पैसे राहते आणि मेढ हात मी देते जाओ मी डबल करको देतो का निमिशी मग बँक मी काढी सुन्ना रखो भैंसा बिकायचो छैली बिकायचो सब उशी पैसे मी देऊ छिवडी जी 4 वर्ष आहे क्या हा मला पत्या बी नाही आणि देतो बी कती नाही हाय सो पैशा का हमारे क्या दाद बी नाही. कितने पैसे तुम्हारे? मेरे 1,10,000 है जी. 1,10,000 है अभी पैसे आने तैयार नहीं. 1 रुपया उनके घर वाले को कभी मिल गए अपने? उनको मिले थे हम उनके राकेल डब्बे ले गए पेशेंट को जाको बैठे उन्हें हमने पुलिस स्टेशन को उसका भाई ले को गया जी वहाँ ले आते हमारे भान को वहाँ चलो तुम्हारा क्या ऐसे देखेंगे वहाँ पुलिस स्टेशन में भी हमारा क्या न्याय करे नहीं कलेक्टर ऑफिस तक का सब हमें जैसे कोल्हापुर तक का जाको आई हमारा कौन न्याय करना गई नहीं हमारा दत्तवाड़ में पंचायत तक गए पंचायत भी कौन दाद लेना गई नहीं हमारा इसकी न्याय हमारा क्या भी करको मिला को दियो करो हमें यो कर देंगे हमारा कौन दाद ही लेना गई नहीं क्यों करने का इसका हमारे घर में रोज उठ हमारे मर्दा लड़ना गई हमारे संगठ हमें महिला मंडल रख गई जी उन्हें कहते चलो हमें कर दिन क्या भी तुम्हारे न्याय मिला को देंगे करना गई अभी भी हमारे क्या न्याय मिलने के नहीं हमना हमें कर्जा भरने का है कि घर चलाने का हमना क्या समझने के नहीं हम क्यों करने का इसका
ठीक आहे, तो आपके लिए न्याय चाहिए। हमने न्याय मिली नहीं जी, कहाँ भी गए, हम कुरंदाड़ गए, कोल्हापुर को गए, कहाँ न्याय ची मिल गया जी, हमें खोए कुत्ते सरका ही गौ मिसे फिर न गए, पर हमारा कौन दाद लिया न गई नहीं, इसका क्यों करने का तुम्हें इलाज करो। इता दत्वारच्या महिला फसल्या, त्यांची आर्थिक लुबाडणूक झाली, त्या पोलिसात गेल्या, कोल्हापुरात मोठ्या साहेबांना भेटल्या, पण पत्रात काय पडलं, निराशाच। कोल्हापूर स्थानिक आर्थिक गुन्हा अन्वेषण शाखेनं या प्रकरणाचा तपास केला तर कदाचित गरिबांना न्यायापर्यंत पोहोचता येईल। आज अनेक कुटुंब या आर्थिक फसवणुकीमुळे मोठ्या आर्थिक अरिष्टात सापडले आहेत। उच्चस्तरीय चौकशी झाली तर निश्चितच शिरोळ तालुक्यातल्या फसवणूक खोरांना चाप बसेल। नमस्कार, मी पंचशिला ग्रामविकास मंडळ दत्तवाडचे सचिव बोलते। अनेक बरेचसे दिवस झाले आमच्या दत्तवाडमधील महिलांच्या ह्याच्यामध्ये इमा पॉलिसीमध्ये एका महिलेनं महिलांची फसवणूक केल्याबद्दल आम्हाला माहिती आहे। कोण महिला? सुनीता शिवानंद बेनाळे हे आहेत। मग इतके दिवस ह्या महिला आमच्या काय कानावरून होतं, ह्या महिला तर आमच्या मंडळाकडे न्याय मागण्यासाठी आलेल्या आहेत, तर त्यांचं काय असेल त्यांची पाडशी आम्ही राहून त्यांना न्याय मिळवून देण्याचं काम आम्ही करणार आहोत। शालन पंडित कांबळे हे नाही इथले इले महिला सदस्यदार रे मंदिर अवर तो रक्त अपरात अपरा घेतले। महानकारी न्यूज साठी दत्तवाडहून मोहन जमादार।